जनावरांमधील लंपीस्किन या संसर्गजन्य आजारामुळे जनावरांची वाहतूक तसज बाजार पूर्णपणे बंद करण्यात आलेत यामुल आज पेठवडगावच्या जनावरांच्या बाजारातील सुमारे 5 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली यामुल बाजार समितीचं सुमारे 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालं दर सोमवारी पेठवडगाव बाजार समितीचा आवारात भरणारा जनावरांचा बाजार पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाजार समजला जातो महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातूनही पशुपालक आणि व्यापारी जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी इथं येत असल्यानं या बाजारात मोठी उलाढाल होते कोरोनामुळं दोन वर्ष बंद असलेला जनावरांचा बाजार आता पूर्ववत होत असतानाच जनावरांमधील लंपी स्किन या संसर्गजन्य आजारामुळे हा बाजार आता बंद करावा लागलाय आज बाजार बंद राहणार असल्याची माहिती नसल्यामुळं अनेक शेतकरी आणि व्यापारी बाजारासाठी आले होते जनावरांच्या बाजारातील प्रत्यक्ष खरेदी विक्रीबरोबरच शेतीपूरक साहित्याची सुद्धा मोठी उलाढाल या बाजारात होते आज बाजार बंद राहिल्यामुळं सुमारे पाच कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली तर बाजार समितीला दीड लाख रुपयांचं नुकसान झालंय दरम्यान लंपी स्किन आजारापासून जनावरांचं संरक्षण करण्यासाठी गोठा आणि गोठ्याचा परिसर स्वच्छ ठेवण्यासह शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावं असं आवाहन पेठवडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील यांनी केलं आहे